आप देख रहे हैं अब तक न्यूज इंडिया, जो आपको रखे आगे। 2014 ला त्या वेळेला फडणवीस सरकार आलं, त्या आधीची महाराष्ट्राची ओळख होती आणि आज 2014 नंतरची महाराष्ट्राची ओळख आहे। हे पुसण्यात ज्यांचा सियाचा वाटा आहे, या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आम्ही राजीनाम्याच्या मागणीसाठी या ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्यावर सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी जमलो होतो। तुम्ही महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते, महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास आहे आणि तो इतिहास आज बिहारच्या तुलनेत तेही महाराष्ट्र कुठेतरी पुढे निघालेला दिसतो आहे। आज एक आमदार सत्ताधारी पक्षाचा आमदार, ज्या पक्षाचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात बसलेला आहे, तो आज जर पोलिसांसमोर धाडस करतो गोळीबार करायचं तर या जनते आणि एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर करतो तर उद्याच्या भविष्यात जी जनता सुखरूप कशी राहील, जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण कसं नाही होऊ शकत आणि ही भीती दाखवून पुढच्या आगामी काळातल्या राजकारणात फायदा उचलायचा आणि जनतेला घाबरट देऊन त्यांच्या विरोधात कोणी आवाज उचलू नये, अशा प्रकारचं षडयंत्र या महाराष्ट्रात लावलं जात आहे। कोणाला गोळीबार करायला लावायचा, कोणाला ईडी खोट्या केसेस टाकायच्या, कोणाला ईडीमध्ये अडकवायचं, कोणाला सीबीआयमध्ये अडकवायचं, सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच ही कारवाई होत आहे। इथून पुढे जर ही लोकशाही टिकवायची असेल आणि इथल्या जनतेच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, युवकांच्या प्रश्नांवर, महिलांच्या प्रश्नांवर कोणी आवाज उचलण्याचं धाडस करायचं असेल तर या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या महाराष्ट्राला शांतता आणि सुबत्ता लाभणार नाही। त्यामुळे आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुक्याच्या वतीने मागणी करतो की ज्याप्रमाणे तुम्ही अनिल देशमुख साहेबांचा राजीनामा घेतला होता, ज्याप्रमाणे तुम्ही आरआरबांचा राजीनामा घेतला होता, तर तुमच्या थोडी पण नैतिकता असेल तर तुम्ही या ठिकाणी राजीनामा द्या आणि महाराष्ट्राला या तरबुजापासनं वाचवायचं असेल तर मला आदरणीय पंतप्रधानांना पण विनंती, ते देत नसतील तर तुम्ही तरी नैतिकता दाखवून 56 इंचाची छाती दाखवून त्यांचा राजीनामा द्या। भाजपाचे एक आमदार मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणाले, त्या विषयावर आपली काय प्रतिक्रिया? मुळामध्ये नितेश राणे यांनी मालेगाव तालुक्याच्या संदर्भात 2 वेळेस 3 वेळेस मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणण्याचं धाडस केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल की मालेगावचे नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुसे साहेब यांनाच मी विनंती करतो की ज्या पद्धतीने संजय राऊतांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मालेगावची बदनामी झाली म्हणून आपण अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल केला, तर या नितेश राणेने या मालेगाव तालुक्याचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्यावर आपण काय कार्यवाही करणार? माझा सवाल आहे, आपण नितेश राणेंना कधी जाब विचारणार? वारंवार आपण या मालेगाव तालुक्याला तो नितेश राणे वारंवार हा मिनी पाकिस्तान म्हणतो। आमच्या सारखी हिंदू लोक मुसलमान बांधवांबरोबर गुन्हेगोविंदाने राहतात आणि हे लांबून काढे लावण्याचे काम करतात, याच्या बाबतीत आदरणीय भुसे साहेबांनीच त्याला जबाब विचारला पाहिजे असं माझा वैयक्तिक मत आहे। मालेगावमध्ये संजय राऊतवर पण गुन्हा दाखल झाला मालेगावची बदनामीचा, आणि सुष्माताई अंधारे त्याच्यावर ते पण गुन्हा दाखल झालेला आहे, तर मग अशा गुन्हा नितेश राणेवर दाखल होणार का? हेच सांगतोय की आदरणीय भुसे साहेबांनीच गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर सरकार त्यांचं आहे म्हणून सोडावं हा प्रश्न असेल, पण आदरणीय भुसे साहेबांना मालेगाव तालुक्याचं कौतुक असतं आणि ते पण आमचं नाकच आहे आणि या नितेश राणेच्या वक्तव्याने त्या ठिकाणी हे नाक आमचं खांडलं गेलेलं आहे। तो वारंवार मिनी पाकिस्तान म्हणतोय, आदरणीय साहेबांनीच त्याला उत्तर द्यावं। आणि ही विकृती आता इतक्या वाईट घराला जाऊन पोहोचलेली आहे की त्यांनी पक्ष फोडणं, घराणं फोडणं आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला खूप मोठ्या प्रमाणात चालना देणं अशा प्रकारचं जे त्यांचं धोरण सुरू आहे त्या विरोधात आज आम्ही मालेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी आणि सगळ्या सदस्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आज हा निषेध इथे आम्ही केलेला आहे। तर ही विकृती आता तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी आमची पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना विनंती आहे की देशात महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखे जे प्रकार इथे राजरोसपणे सुरू करण्यात आलेले आहेत ते त्वरित थांबवावे आणि पुरोगामी महाराष्ट्राला जी एक वैचारिक पातळी दिलेली आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि आमच्या मागच्या पिढीने, तोच वारसा आम्हाला इथून पुढे पण चालवायचा असल्या कारणाने ह्या असल्या गोष्टी महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाही,
यासाठी मालेगाववासियांच्या तर्फे मी निषेध करते गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा, पण त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही सुद्धा आमची विनंती आहे.